classify, please collect your reward of 100 bucks. हेलो हाँ मैं बोलता हूँ हाँ टेल हाँ अच्छा ठीक As the coin goes in the air and Hello. There was a call for heads. Tail. Wonder. Okay. Wonder ने toss जीता है. Tournament का ये आखिरी semi-final match. इसके बाद होगा the grand final of the tournament. वहाँ पर इस बार player मौजूद. दूसरे run की कोशिश लेकिन काफी सामाजिक संस्थे ने आज ह्या मालुनी परिसरामध्ये हा माडाचा म्हाडाचा ग्राउंड आहे या ग्राउंडला पण वंदे मातरम सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा ग्राउंड साकारलेला आहे. यावेळी आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मालाड तालुका अध्यक्ष आहे सुनील कोळी. 94 काळामध्ये यांनी 1 लाख रुपयाचा टुर्नामेंट ठेवला होता, यशस्वी झाला होता. काय त्यांची प्रतिक्रिया असणार ते पण जाणून घेऊया. आणि त्या दिवसापासून आतापर्यंत असा टुर्नामेंट मालाड विधानसभामध्ये तर माझ्या कार्यकालमध्ये तुम्ही नाही बघितले, त्यामुळे माझ्यासोबत सुनील कोळी आहे त्यांच्याशी जाणून घेऊ. सुनील सर, सर्वात पहिले बिग न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. काय योजना होती 94 आणि 2021 एवढा मोठा टुर्नामेंट आतापर्यंत घडला नाही. आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचे मालाड तालुका अध्यक्ष आहे, तुमची कशी रणनीती असणार अशा सामाजिक संस्थेला हाताभर घेऊन असे मोठे टुर्नामेंट करण्याची कशी योजना असणार? यावेळेला 1994 आपण टेनिसमध्ये 1 लाखाची टुर्नामेंट ठेवली आणि त्यानंतर लगेच 95 1.5 लाख रुपये फर्स्ट प्राईजची आम्ही टुर्नामेंट ठेवली. त्यावेळेला अशा प्रकारच्या टुर्नामेंट खूप कमी होत होत्या आणि त्या अनुषंगाने खेळाडूंना प्रोत्साहन देणं हे एक महत्त्वाचं काम होतं. आणि ती आम्ही जी प्रगती स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल सोसायटी संस्था आहे त्यामार्फत अशी टुर्नामेंट आम्ही वारंवार ठेवत होतो. आणि त्या अनुषंगाने आजच्या काळामध्ये ह्या ज्या टुर्नामेंट होत आहेत त्याच लेवलच्या होत आहेत, परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत कारण लोकसंख्या पण वाढलेली आहे. पण त्या मानाने जेवढी मैदानं वाढायला पाहिजे होती तेवढी वाढलेली नाही. आणि खास करून वंदे मातरम शिक्षण संस्थाचे जे संचालक आहेत फिरोज सर, फिरोज शेख यांचं मी खास करून अभिनंदन करतो का त्यांनी या ग्राउंडवर अशा प्रकारची टुर्नामेंट ठेवून युवकांना प्रोत्साहित करण्याचं काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेला मी ह्या कार्यक्रमासाठी आलो आज मला खरं तर अजून 3 ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे. खासदार उपाय शेट्टीजी त्या कार्यक्रमाला येणार आहेत, परंतु फिरोज सरांचे एक विचार ऐकले मी. त्यांनी एक पोट तिडकीने इथे विचार प्रकट केला का एवढं मोठं हे माडाच्या इथे ग्राउंड आहे, बाजूला चांगले पॉश कॉलनी झालेले आहेत, परंतु हे दुर्दैव आहे का ज्या मैदानावर युवकांना प्रोत्साहित करून त्यांना खेळाच्या द्वारे एक देशाची उन्नती प्रगती आणि शारीरिक स्वास्थ्य रखण्याचं काम करायचं आहे. ते सकाळी झाल्यानंतर संध्याकाळी इथे हे मालवणीचं दुर्दैव आहे. मालवणीला लागलेला एक कलंक आहे. नशाखोर लोक इथे येऊन दारू पित आहेत, ड्रग्स पित आहेत. आणि सकाळी ज्या वेळेला पुन्हा या ठिकाणी जॉगिंगला येतात त्यावेळेला आजूबाजूला दारूच्या बॉटल्स पडलेल्या असतात, ते नशाखोर काही ठिकाणी झोपलेले असतात. हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे. आणि या अनुषंगाने ह्या सर्व गोष्टीला ब्रेक देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने फिरोज सर जे जे आंदोलन करतील, जी जी भूमिका घेतील त्यांना आम्ही पूर्ण प्रोत्साहन देऊन या ठिकाणी एक चांगला सुदृढ युवक झाला पाहिजे. देशासाठी बलिदान देणारा, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारा युवक इथून निर्माण झाला पाहिजे. त्या अनुषंगाने आमचं काम आम्ही करूया. आणि खास करून या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य हे आहे का त्यांनी या टुर्नामेंटला नावच दिलेलं आहे साहेब टुर्नामेंट म्हणून, साहेब चषक म्हणून. कारण त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी या संपूर्ण महाराष्ट्राला एक सांगितलेलं आहे का खेळाच्या बाबतीत त्यांची खूप रुची होती आणि त्यांनी हमेशा प्रोत्साहन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न. सुनील सर, काय वाटतं तुम्हाला इथेचे जे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी त्यांचं जे कर्तव्य असतं ते पार पाडतं आहे का खरोखर? अतिशय दुर्दैवाची बाब आहे. विषय खरा या क्रिकेटच्या मैदानावर नव्हता काढायला पाहिजे, परंतु आपण प्रश्न विचारलेला आहे म्हणून त्याला मी उत्तर देतो. या ठिकाणी वारंवार जनतेची गेल्या 1985 या जनतेची घोळ तो विकास भारतीय जनता पार्टी कुठे ना त्यांना हक आणि त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करा. यावेळी कॅमेरामॅन संतोष सोबत सुनील सुराडकर, बिग न्यूज मराठी, मुंबई. फर्स्ट प्राइज